गटबाजीने पोखरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता आणखी एक धक्का बसतोय. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांच्या उघड आणि छुप्या पाठिंब्यामुळेच पक्षाचे अधिकृत उमेदवार विलास लांडे यांचा पराभव करणाऱ्या महेश लांडगे यांनी आता भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महेश लांडगे हे संधी मिळेल तिथे मुख्यमंत्र्यांना भेटत असून पद्धतशीरपणे तसा संदेशही देत आहेत. महेश लांडगे हे राष्ट्रवादीचे समर्थक आहेत तसा शहरात असलेला समज ते खोटा ठरवत आहेत. पक्षप्रवेशाबाबत त्यांनी अजून स्पष्टपणे जाहीर केलं नसलं तरी सरकार मला सहकार्य करत आहे असं म्हणत तसे संकेत नक्की दिलेत. पूर्णपणे निर्णय कार्यकर्ते घेणार पक्षाच्या संदर्भात आणि जर प्रवेश म्हणा म्हणजे किंवा कुठं जाणार म्हणायच्या पेक्षा माझ्यासाठी महत्वाचं आहे की मी लोकांची कामं करतो आणि सरकार त्याला मदत करते लोकांची कामं करायला. जे प्रलंबित प्रश्न होते त्याच्या संदर्भात सरकारने चांगली भूमिका घेतलेली आहे. पक्षाचा कोणताही स्थानिक नेता यावर बोलायला तयार नाही. महेश लांडगे यांचा भाजप प्रवेश हा अजितदादांसाठी मात्र धक्का मानला जातोय. महेश लांडगे यांच्यासाठी कधी काळी अजित पवार यांचा शब्द म्हणजे प्रमाण होता. तेच महेश लांडगे आता भाजपमध्ये जाणार या चर्चेनं शहराचं राजकारण ढवळून निघाले. हा धक्का सहन न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते यावर काहीही बोलायला तयार नाहीत. विधानसभा निवडणुकीदरम्यान महेश लांडगे यांच्यासह त्यांचं काम करणाऱ्या 6 नगरसेवकांचं पद रद्द करण्याची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती पण निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं विभागीय आयुक्तांसमोर सुनावणीला हजर राहणंही टाळलं त्यामुळे पक्षाला दंडही झाला होता. त्यामुळे महेश लांडगे आणि त्यांचे समर्थक बरोबर असल्याचा संदेश दिला गेला पण आता त्यापुढे जात महेश लांडगे यांनी थेट भाजप प्रवेशाचे संकेत दिल्यानं खळबळ माजली. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.